आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या गव्हाची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी गव्हाच्या साठ्याची माहिती दर आठवड्याला अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच सर्व व्यापाऱ्यांना केंद्राच आदेश दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत सी व्हीजिलला एकोणऐंशी हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त गडचिरोली जिल्ह्यात पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी केली एकाची हत्या आणि नागपूरचं कमाल तापमान चाळीस अंशांच्या पलीकडं प्रशासनाकडून उष्माघात प्रतिबंध उपाययोजना जारी गव्हाची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना गव्हाचा साठा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत। किरकोळ आणि घाऊक विक्रेते मॉल रिटेल चेन आणि प्रक्रिया करणाऱ्यांना हे साठे एक एप्रिलपासून अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या ई वेज ऑइल्स डॉट सी डॉट इन या संकेतस्थळावर नमूद लागतील त्यानंतर पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी साठ्यांची माहिती अपडेट करावी लागणार आहे नोंदणी न केलेल्यांना या संकेतस्थळावर नोंदणी करून साठ्यांची माहिती द्यावी लागेल सध्या तांदळाच्या साठ्याची नोंदणी करणं बंधनकारक आहे भारतीय निवडणूक आयोगाचं सी व्हिजील हे निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करण्याच्या घटनांबाबत तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेलं एक प्रभावी साधन बनलं आहे दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत या अॅपवर एकोणऐंशी हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत यापैकी नव्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारींचं निराकरण करण्यात आलं आहे यापैकी जवळपास एकोणनव्वद तक्रारींचं नोंदणी झाल्यानंतर केवळ शंभर मिनिटात निराकरण करण्यात आलं आहे है। गती आणि पारदर्शकता हीव्हीजिल आधारस्तंभ आह आजवर प्राप्त तक्रारींपैकी एकूण त्र्याहत्तर टक्के तक्रारी या बेकायदेशीर होर्डिंग्ज आणि बॅनर्सच्या विरोधात आह तर पैसे भेटवस्तू आणि दारू वाटपाच्या संदर्भात चौदाशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आह सीव्हीजिल हे वापरकर्ता अनुकूल आणि हाताळण्यास सोपं आहे आह सतर्क नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्ष निवडणूक अधिकारी आणि भरारी पथकांशी संपर्क साधण्यास मदत करतं सी व्हीजील एपवर तक्रार नोंदवताच तक्रार दाराला एक युनिक आयडी मिळतो ज्याद्वारे तक्रारदार व्यक्ती आपल्या मोबाईलवरून तक्रार निवारण प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकते। अमरावती लोकसभा मतदारसंघात आज प्रहार पक्षाच्या वतीनं माजी नगरसेवक दिनेश बुब यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली तर महायुतीच्या वतीनं विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दिनेश बुब यांच्या उमेदवारीनं राजकारणात आता चौरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे बुलडाणा जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर महायुतीकडून विद्यमान खासदार प्रताप जाधव तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मगर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे बुलडाणा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती तसंच वंचित बहुजन आघाडी यांच्या तिरंगी लढतीसह अपक्षांनाही मोठं महत्व प्राप्त झालं आहे रामटेक लोकसभा मतदारसंघात जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जागेवर आता त्यांचे पती श्यामकुमार दौलत बर्वे हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत रश्मी बर्वे यांनी काल रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला भारत निवडणूक आयोगाद्वारे वर्धा लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या वर्धा देवळी आणि हिंगणघाट या विधानसभा मतदारसंघांसाठी खर्च निरीक्षक म्हणून के जी अरुणराज यांना जबाबदारी देण्यात आली आहे त्या अनुषंगानं देवळी विधानसभा मतदारसंघाच्या मुख्यालयी भेट देऊन निवडणूक खर्चाच्या संबंधित सर्व अधिकारी तसंच विविध पथकांचा आढावा त्यांनी घेतला बैठकीनंतर अरुणराज यांनी देवळी तालुक्यातील शिरपूर होरे इथल्या चेकनाक्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसंच चेकनाक्यावरील नियुक्त अधिकारी कर्मचारी यांना वाहन तपासणीबाबत सूचना दिल्या ऑल इंडिया जमियतुल कुरेश या मुस्लिम कुरेश समाजातील सामाजिक संघटनेनं नागपूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांना समर्थन जाहीर केलं आहे येत्या बारा एप्रिल रोजी नवाज नगर मैदानावर संघटनेचे अध्यक्ष अब्दुल गनी कुरेशी यांच्या नेतृत्वात गडकरी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं या यासंदर्भातील निर्णय त्यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत जाहीर केला त्याचप्रमाणं नागप्रातील तिलगू भाषिक महासंघानं देखील एका पत्राच्या माध्यमातून गडकरी यांना लोकसभा निवडणुकीत पाठिंबा व्यक्त केला आहे गडकरींना विनाशर्त पाठिंबा येत असल्याचं तेलगू भाषिक महासंघाअंतर्गत बारा संघटनांनी म्हटलं आहा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा ही एक मोठी गरज असून सरकार सर्व गावांना डिजिटल सुविधा पुरवत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली इथं मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते कृषी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानानं क्रांती होऊ शकते असं त्यांनी नमूद केलं लोकांमध्ये तंत्रज्ञानावरील विश्वास वाढवण्यासाठी सरकार सतत योगदान देत असून डेटा सुरक्षा ही चिंतेची बाब असल्याचं म्हणाले आर्टिफिशियल इंटलिजन्स एआयबद्दल देखील चिंता व्यक्त करत पंतप्रधानांनी योग्य प्रशिक्षणाशिवाय एआय कोणालाही गेलं तर त्याचा गैरवापर होण्याची शक्यता व्यक्त केली प्रभू येशू ख्रिस्तांचा बलिदानाचा दिवस गुड फ्रायडे आज पाळला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या संदेशात प्रभू येशूंचं बलिदान प्रत्येकाला दया आणि क्षमावृत्ती वाढवण्याची सतत प्रेरणा देईल असं म्हटलं आहे गुड फ्रायडे निमित्त ठिकठिकाणच्या थीक चर्चेसमध्ये प्रार्थनेसह मानवतेचा संदेश देण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहा या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात ताडगाव दामर रस्त्यावर पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी एका व्यक्तीची हत्या केली अशोक तलांडे असं मृत व्यक्तीचं नाव असून आज अस पहाटे त्यांचा मृतदेह आढळून आला घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रकं टाकलं असून हत्येचं कारण त्यात नमूद करण्यात आलं आहे दरम्यान अशोक हा पोलिसांचा खबऱ्या नव्हता असं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी स्पष्ट केलं आहा दूरसंचार विभागानं खोट्या कॉल संदर्भात एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे दूरसंचार विभागाच्या नावानं नागरिकांना त्यांचे मोबाईल नंबर बंद केले जातील अशा धमक्या असणारे खोटे कॉल येत असल्याचं दूरसंचार विभागानं म्हटलं आहे परदेशी मोबाईल नंबरवरून येणाऱ्या फसव्या व्हॉट्सअप कॉलबद्दल दूरसंचार विभागानं लोकांना जागरुक आहे सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार अशा कॉल्सद्वारे वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असून दूरसंचार विभागाकडून असे कॉल केले जात नाही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शासनानं एग्रीकल्चर ट्रॅक्टर पॉवर टिलर कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट व्हेकल आणि कंबाईन हार्वेस्टर या संवर्गातील नवीन वाहन नोंदणीविषयी वायू प्रदूषण आणि इंजिन क्षमता या अनुषंगानं नोंदणीकरिता वैधता जारी केली आहे त्यानुसार या संवर्गातील वाहनांची नोंदणी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपूर्वी करणं आवश्यक असल्याचं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे कळवण्यात आलं आहा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रम स्वीप अंतर्गत नागपूर जिल्ह्यात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करीत मिशन डिस्टिंक्शन यशस्वी करण्याचं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी केला आहे स्वीप अंतर्गत कळमेश्वर इथं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं तसंच बाजार चौकात पथनाट्याचं सादरीकरण करण्यात आलं कार्यालयांतून मतदार जागृती रॅली आणि पोस्टर स्पर्धा मतदार जनजागृती शपथ इत्यादी कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आह जनतेच्या सोयीच्या दृष्टीनं दस्त नोंदणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक सहजिल्हा निबंधक कार्यालय एकोणतीस ते एकतीस मार्च या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशीही सुरु राहणार आहेत अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी ए ए तांदळे यांनी दिली आहे इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल नागप्रात गेल्या अठ्ठेचाळीस तासात कमाल तापमान चाळीस अंश अधिक नोंदवण्यात आलं काल आणि आज नागप्रात चाळीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं दरम्यान वाढत्या उष्म्यापासून बचाव करण्यासाठी स्थानिक प्रशासनातर्फे खबरदारीची सूचना देण्यात आली असून सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांविषयक नियम आणि सूचनाही जारी करण्यात आहेत याशिवाय रुग्णालयात उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना आणि उपचार सज्ज ठेवण्यात येत आहेत विदर्भासह राज्यात सर्वाधिक तापमान अकोला आणि वाशिम इथं बेचाळीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे अमरावती यवतमाळ चंद्रपूर इथं कमाल तापमान एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या वर पोचला उर्वरित विदर्भात तापमान चाळीस अंशांच्या चा आसपास आहे दरम्यान बुलढाणा वाशिम अकोला आणि यवतमाळ इथं आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे तर नागपूर वर्धा आणि यवतमाळ इथं आज आणि उद्या हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या गव्हाची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी गव्हाच्या साठ्याची माहिती दर आठवड्याला अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे सर्व व्यापाऱ्यांना केंद्राचे आदेश आणि नागपूरचं कमाल तापमान चाळीस अंशांच्या परीकडं प्रशासनाकडून उष्माघात प्रतिबंध विषयक उपाययोजना जारी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार